आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे बुडतं जहाज आहे. मला वाटतं हे सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. सत्तेचं स्वप्न पाहणे त्यांनी सोडून दिलेलं आहे. ह्या सगळ्या लोकप्रिय घोषणामुळं नानासुद्धा एखादं मत बदलतील मला सांगता येत नाही. नाना की मला वाटतं की आपण त्या संजय राऊतांना काय एवढं मत होतं माहीत नाही. त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. आता असं आहे की आपल्याकडे NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे आपण जातो. मागच्या काळामध्ये NDRFच्या नॉर्म्सच्या पलीकडे जाऊन आपण मदत करायचा निर्णय घेतला आपण. आणि ती आकडेवारी साधारण 450 कोटी रुपये अद्याप सोलापूर जिल्ह्याचं मागच्या मदतीचं साधारण देणं आहे आपल्या शेतकऱ्यांना. परंतु म्हणजे आपण काय तर ती DBT केल्यामुळे थोडा वेळ लागत होता. कारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली पाहिजे. कारण मध्ये मग परत चुकीचे आकडे आले, बोगस याद्या आल्यात, जे बाधित शेतकरी ती सोडून दुसरी यादी आली, असे काही पूर्वी प्रकार घडले आहेत. म्हणजे सोलापूरमध्ये नाही पण अन्य राज्यांमध्ये. म्हणून आता ही मदत जी आहे, विशेष करून द्राक्ष पिकं जी आहेत ही आता कापण्या ही वेचण्याच्या स्तरावर होती. म्हणजे अधिक 7-8 दिवसात काढण्याच्या स्तरावरच ती पिकं आलेली होती. काहीतरी मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये काही घडलं आहे. आणि म्हणून म्हटलं की उद्या या बाबतीमध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही चर्चा करून मग किती मदत करता येईल आपल्याला. NDRFच्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन करावंच लागेल, परंतु काही मर्यादेपर्यंत ती निश्चित करून शेतकऱ्यांना या आपत्तीमध्ये मदत मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीची करावं लागेल याच्याबद्दल काही संदेह नाही आहे. अतिवृष्टीची मदत आहे झालीच आहे, पण अतिवृष्टीच्या पेक्षा थोडे पुढे जाऊन काही मदत आपल्याला या, कारण हे हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहे आणि त्या दृष्टीनेच उपचार करावा लागेल आपल्याला. नाही आता असं आहे की फळबागांचा जास्त प्रमाण, आता जी मी राज्यभर माहिती घेतो आहे त्याच्यामध्ये मेजर नुकसान जे आहे ते फळबागांचं झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता प्रत्येक ज्यावेळी माहिती येईल आमच्याकडे सगळी उद्यापर्यंत संकलित माहिती होईल. कारण आता आज आजचा दिवस आपल्या हाताशी होता म्हणून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मदत व पुनर्वसन विभागाचे जे सचिव आहेत ती सगळी माहिती संकलित करतात. नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना ते शेल्ले आहेच आहे. कारण तसे ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. हे उलट शिवसेनेने विश्वासघात केला म्हणून शिवसेनेला त्यांनी भरी घातलं उद्धव ठाकरेंना. आणि त्यांना भरी घालून मूळ हिंदुत्वाचा विचार उद्धवजींनी सोडून दिला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादी लागले ते. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे बुडतं जहाज आहे. मला वाटतं हे सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. सत्तेचं स्वप्न पाहणे त्यांनी सोडून दिलेलं आहे. असंच विश्वासघाताच्या राजकारणानं कोणाच तरी करून ते सत्तेवर यायचा प्रयत्न करतायत. आणि ती आलेली सत्ता जी त्यांना कधीच मिळणार नव्हती ती त्यांना मिळाली आणि ते गेल्याचं शैल्य निश्चित राहणारच आहे. नाही तर नाना एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना काँग्रेस काही थोडं भाजपचा निर्णय स्वागत करणार आहे. मला वाटतं काळाजोगात या सगळ्या लोकप्रिय घोषणामुळं नानासुद्धा एखादं मत बदलतील मला सांगता येत नाही. नाना केंद्रीय मंत्री रिजिजू आहे त्यांच्याकडे की मला वाटतं की आपण त्या संजय राऊतांना काय एवढं मत होतं माहीत नाही. त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. ते आता फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असे बेफाम आरोप करतात आणि त्यांना जी प्रसिद्धी मिळते त्याच्यामध्ये, त्यामुळे मला वाटतं त्यांचं त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. तथ्यहीन अशा प्रकारचे सातत्यानं रोज त्यांचा वाचाळपणा सुरू आहे. मला वाटतं खरं म्हणजे माध्यमांना माझी विनंती राहील या निमित्तानं की आपण आता थोडं हे जे सकाळी उठल्यापासून जसा कोंबडा ओरडतो मालकाला जागा करण्यासाठी, तसं त्यांनी आता त्याचं ते झालेलं आहे.